आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत .com. मी फेरोज मनियार, पाहूयाच्या प्रमुख घडामोडी. नांदेड जिल्हा तालुका लोहा येथील गांधीनगर धानोरा मक्ता येथील महिलांनी एकत्र येऊन पुरामुळे गावाचा संपर्क तुटला आहे, या गावाला मुख्य रस्ताच नसल्यामुळे आंदोलन करत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले आहे. महिलांचे 35 वर्षापासून हे आंदोलन सुरू असून आतापर्यंत 82 निवेदन शासनाला दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता हे 5000 लोकवस्तीचे गाव असून या गावाअंतर्गत 3 किलोमीटर अंतरावर गांधीनगर ही वस्ती गेल्या 35 वर्षापासून आहे. मात्र गांधीनगरला जाण्यासाठी नदीवरून पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नेहमीच या गावाचा संपर्क तुटतो. या नदीला मोठा पूर आला की नागरिकांचा संपर्क तुटतो. नुकतेच गांधीनगर येथील शेतकरी गजानन बालाजी नागरगोचे हे लोहा येथील रुग्णालयात उपचारासाठी जात असताना अचानक ढगफुटी झाली आणि धानोरा येथील नदीच्या पुरात अडकले. त्यांनी एका पुरातील झाडाला आश्रय घेतला. तब्बल 2 तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. गांधीनगर येथील नागरिकांनी गेल्या 2 वर्षापूर्वी नदीपात्रात बेमुद्दत आमरण उपोषण केले होते. तत्कालीन आमदार शंकरण्णा धोंडगे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना रस्ता बांधण्याच्या सूचना दिल्या होत्या. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पांदन रस्त्यासाठी 50,000 रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. यापूर्वी गांधीनगर येथील नागरिकांनी लोकवर्गणीतून 2 लाख रुपये उभारून पांदन रस्ता मजबूतीकरण केले होते. आज घडीला गांधीनगर ते धानोरा मक्ता संपर्क तुटला आहे. कुठलेही वाहन ये जा करत नाही. आंदोलनाचा भाग म्हणून गांधीनगर येथील महिला दक्षता समितीने धानोरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला आज सोमवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी कुलूप लावले. लोहा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. आपण कुलूप काय ठोकत आता? आमचा रस्ता ससून गेला नीट करून द्या आणि आमचे कुलूप लिहायला या तुम्ही चर्चा करायला तयार गौरी आल्यावर. हो हो हो. ग्रामपंचायतची ही अशी मागणी आहे की सर्व अधिकाऱ्यांनी याव आमच्या गावला, रस्त्याचा पंचनामा कराव आणि यांच्यासोबत सविस्तर बसून एका जागी चर्चा कराव व कधी रस्ता देण्यात येईल याचं आव्हान यांनी लेखी स्वरूपात वरी पाठवा शासनाला. ग्रामपंचायत येणारे कार्यकारी मंडळी अधिकारी यांनी सर्व रस्त्याची तपासणी करण्यासाठी गांधीनगरला यावे या सगळ्या महिला मंडळाचं असं आव्हान आहे. एक ग्रामपंचायत उघडण्यात येईल. किती वर्षापासून रस्ता झाला नाही? 30-35 वर्ष झाले यांचा रस्ता नाही. वरी अडकून बसायली, पेशंट वरी अडकून बसायला. आम्हाला इथं याची गरज नव्हती पण आम्हाला पर्याय नाही म्हणून आम्ही ग्रामपंचायतला कुलूप ठोकला आहे. दखल घेतल्याशिवाय ही ग्रामपंचायत उघडू देणार नाही तर या ग्रामपंचायत सर्व कामे ठप्प ठेवणार आहेत. जोपर्यंत अधिकारी वरी शासनाला लेखी असा रस्त्याचा पंचनामा करून लिहून देणार नाही तोपर्यंत या ग्रामपंचायतचं कुलूप उघडणार नाही. आलेल्या सर्व गांधीनगरमधील पुरुष मंडळी व स्त्री मंडळी या लोकांना इथं का जमावं लागलं याच उदाहरण आहे असं की 30 वर्षापासून हे गाव असून या आतापर्यंत गावाला ग्रामपंचायतीनं काहीच दिलेलं नाही आणि दिलं नाही तर दिलं नाही पण आकस्मिक ज्यावेळेस एखादी आपत्कालीन घटना घडती त्यावेळेस साधे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी येऊन कोणी पंचनामा करायला तयार नाही, कोणी बघायला तयार नाही. आलं पाहिजे, बघितलं पाहिजे, समस्या काय जाणून घेतल्या पाहिजे, मदत आजची उद्या मिळत. पण आज तहसीलदार साहेब खेडोपाडी गेले पण गांधीनगरची एवढी भयानक व्यवस्था कोंडमडली असताना, रस्ता तुटून गेला असताना तिथं कोणी जाऊन साधं बघायला सुद्धा तयार नाही. म्हणून या लोकांनी येऊन आज 28/9/2020 रोजी पहिल्यांदा महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत महिलेने बंद केलेली आहे आणि खरी सुरुवात आता इथून झालेली आहे.
जोपर्यंत रस्ता मिळणार नाही तोपर्यंत ग्राम पंचायत ओपन करणार नाही ह्या लोकांचं म्हणणं आहे. शासन प्रशासनानं येऊन कर्मचाऱ्यांनं येऊन इथं बघितलं पाहिजे, केलं पाहिजे. बघायला कोणी नाही, करायला कोणी नाही, याला तयार कोणी नाही. हे असला कारभार ढासळलेला आहे की इथं कोणच कोणाची दखल घ्यायला तयार नाही. तरी माझी विनंती राहील तहसीलदार साहेबांना, बीडीओ साहेबांना, संबंधित कर्मचाऱ्याला पाठवून योग्य त्या झालेल्या नुकसानीची दखल घेऊन ताबडतोब ह्या लोकांचा संपर्क, जे तुटलेला संपर्क आहे ते चालू करून लवकरात लवकर मिळवून द्यावा ही विनंती राहील. एवढी भयानक व्यवस्था कोंडमडली असताना, रस्ता तुटून गेला असताना तिथं कोणी जाऊन साधं बघायला सुद्धा तयार नाही. म्हणून या लोकांनी येऊन आज 28/9/2020 रोजी पहिल्यांदा महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत महिलेने बंद केलेली आहे आणि खरी सुरुवात आता इथून झालेली आहे. जोपर्यंत रस्ता मिळणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायत ओपन करणार नाही ह्या लोकांचं म्हणणं आहे. शासन प्रशासनानं येऊन, कर्मचाऱ्यांनी येऊन इथं बघितलं पाहिजे, केलं पाहिजे. बघायला कोणी नाही, करायला कोणी नाही, याला तयार कोणी नाही. हे असला कारभार ढासळलेला आहे की इथं कोणच कोणाची दखल घ्यायला तयार नाही. तरी माझी विनंती राहील तहसीलदार साहेबांना, बीडीओ साहेबांना, संबंधित कर्मचाऱ्याला पाठवून योग्य त्या झालेल्या नुकसानीची दखल घेऊन ताबडतोब ह्या लोकांचा संपर्क, जे तुटलेला संपर्क आहे ते चालू करून लवकरात लवकर मिळवून द्यावा ही विनंती राहील.